सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव महामंडळाच्या वतीने नऊ दिवस नारी शक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच नऊ ते वीस वर्ष वयोगटातील मुलींना कर्करोग प्रतिबंधक लस मोफत देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली पंधरा तेवीस ऑक्टोबर दरम्यान सोलापूर शहरात शारदीय नवरात्र महोत्सव सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव सा। महामंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत दरम्यान नऊ दिवस नारी शक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे या लसची किंमत साधारणतः चार हजार रुपयापर्यंत आहे डॉक्टर श्रद्धा जवनजाळ यांच्या माध्यमातून ही लस देण्यात येणार आहे यासाठी संबंधितांनी नव्वद एकशे दहा सातशे अकरा बावन्न पंच्याण्णव अकरा एकाहत्तर बहात्तर बारा आणि शहात्तर वीस त्रेचाळीस पासष्ट सदुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नोंदणी करावी असे आवाहन प्रमुख ट्रस्टी अमोल शिंदे यांनी केले विजयादशमीपर्यंत सोलापूर महापालिकेच्या दवाखान्यात जन्मलेल्या मुलींच्या नावावर एक हजार रुपयांची बचत ठेव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठेवण्यात येणार आहे त्याचे प्रमाणपत्र मुलीच्या मातेला देण्यात येणार आहे सालाबादप्रमाणे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने येणार आहे ही मिरवणूक मंगळवार पेठ पोलीस चौकी येथून सुरू होणार आहे पुढे मधला मारुती माणिक चौक वेस पंचकट्टा पासपोर्ट ऑफिस श्री सिद्धरामेश्वर मंदिर मार्गे पार्क स्टेडियम येथील शमी वृक्ष येथे सीमोल्लंघन खेळून सांगता करण्यात येणार आहे श्री शक्ती देवीच्या मूर्तीस उत्कृष्ट सजावट करणाऱ्या मंडळात सोन्याची नथ मध्यवर्ती नवरात्र महामंडळाच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथे भेट देण्यात येणार आहे यावर्षीही दोन मंडळांच्या देवीच्या मूर्ती सोन्याची नथ अर्पण करण्यात येणार आहे तसेच मिरवणुकीत सहभागी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे असेही अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत ट्रस्टी दिलीप कोल्हे दास शेळके श्रीशैल बनचेट्टी दत्तात्रय मेनकुदळे विजय पुकाळे कार्याध्यक्ष प्रशांत कांबळे शिवानंद सावळगी आशिष उपाध्ये निलेश शिंदे सचिन धोत्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते